करणारे आलेला प्रश्न आता अभ्यासूया. प्रश्न असा होता, पहिलं पद होत ए डी, दुसरं पद होत डी पाच ए, तिसरे पद होत ई जी आणि चौथे पद आपल्याला ओळखायचे आहे. यासाठी पर्याय दिलेले होते. पर्याय क्रमांक एक होता ई बारा जी, दुसरा पर्याय आहे जी बारा ई, तिसरा पर्याय आहे जी एच ई आणि चौथा पर्याय आहे जी दहा ई. यासाठी आपण आता अक्षरमाला पाहूया. जर पहिल्या पदातील ए अक्षराचा क्रमांक पाहिला तर तो एक आहे आणि डी अक्षराचा क्रमांक पाहिला तर तो चार आहे. हे पहिले पद झाले. आणि दुसरे पद जर पाहिले डी पाच ए, म्हणजेच एक आणि चार या अंकांची बेरीज केली तर पाच येते. आणि पाच हा अंक तो दुसऱ्या पदामध्ये मध्यभागी लिहिलेला आहे आणि पहिल्या पदातील जे अक्षर आहेत ती उलट क्रमाने लिहिलेले आहेत. म्हणजे डी पहिल्यांदा लिहिलेला आहे आणि ए पाचच्या नंतर लिहिलेला आहे. जसं पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आहे तसं तिसरे पद जर आपण पाहिले, तिसरे पद आहे ई, ई हे अक्षर पाच या क्रमांकाला आहे आणि जी हे अक्षर सात या क्रमांकाला आहे. जर आपण पाच आणि सातची बेरीज केली तर बारा ही संख्या मिळते. आणि जर चौथे पदामध्ये जर आपण पाहिलं तर बारा हा अंक आपल्याला मध्यभागी लिहावा लागेल आणि जो तिसऱ्या पदातील ई आणि जी ही दोन अक्षर आहेत ती उलट क्रमाने, म्हणजे पहिल्यांदा जी लिहावं लागेल आणि नंतर बाराच्या नंतर ई लिहावे लागेल. म्हणजे चौथं पद जे आहे ते येईल जी बारा ई. आणि ही जे अक्षर आहेत ती पर्याय क्रमांक दोन मध्ये आलेली आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन.